नाशिक प्रमाणेच पालघर जिल्ह्यात देखील परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचं नुकसान झालंय. हा परिसर भात उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. सततच्या पावसामुळे भातावर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव झालाय. यामुळे भाताचं उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. पालघर जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी हैराण झालाय, कारण सध्या भातावर खोडकिडी, मावा आणि लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालाय. वाडा आणि पालघर या दोन तालुक्यात भाताची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यंदा या परिसरात भाताचं भरघोस पीक आले, मात्र रोग आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे उभं पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. एकीकडे कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव झालाय, तर दुसरीकडे सततच्या पावसाळ्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात कापणी केलेला भात सडू लागलाय. जे जमिनीचं क्षेत्र आहे त्याच्यापैकी साधारण 90% तरी शेत पिकं ही खोडकिडा, मावा, तुडतुडा आणि लष्करी अळी याच्यातून नष्ट झालेलं आहे. आणि उर्वरित राहिलेलं हे पीक ह्या पावसामुळं, अवकाळी पावसामुळं अगदी नष्ट झालेलं आहे. 65-70 हजाराचं आता ॲट प्रेझेंट नुकसान आहे. यापेक्षा जर 90% नुकसान झालं होतं तर उर्वरित 10% या अतिवृष्टीने झोपून गेलेलं आहे. आणि त्याच्यात काहीही मिळणार नाही, म्हणजे नाऊ झिरो, आता झिरो होईल असं सगळं लक्षण दिसतंय, कारण हप्ताभर पाऊस पडतोय. मी साधारणतः 10 एकर क्षेत्रामध्ये भातशेती केलेली आहे. त्याच्यासाठी मला आजपर्यंत 50-60 हजारापर्यंत खर्च आलेला आहे. आणि असं असताना संपूर्ण क्षेत्र मावा, तुडतुडा, खोडकिडी आणि यांच्याने बाधित झाल्याने माझ्या हातात 20% पण पीक मिळेल की म्हणजे मिळेल की नाही याची मला शंका आहे. दरवर्षी शेतकरी पिकाचा विमा काढतात, मात्र त्याचा फारसा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. कीड, रोग आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागानं पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. तालुका स्तरावरून आणि सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय, तहसीलदार यांच्या सूचनेनुसार तालुक्यातून संयुक्त असं आदेश, म्हणजे तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांनी संयुक्त आदेश पंचनामे आणि जे काय नुकसान झालेलं आहे, कीड रोगामुळं असेल किंवा अवेळी पावसामुळं असेल, त्याचं सर्वेक्षण करून त्याचं पंचनामे करण्याबाबत आदेश सर्व कृषी सहाय्यक, त्याचबरोबर तलाठी, त्याचबरोबर ग्रामसेवक यांना आदेश निर्गमित केलेला आहे. भात शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून कृषी विभाग तो अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणार आहे. सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या असल्या तरी हातचं पीक गेल्यामुळे पालघर जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालाय. हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.